सिद्धेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या नोटीसच्या विरोधात कुंभारी इथं शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन करत तीव्र निषेध व्यक्त केला. कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चिमणी पाडण्याच्या विरोधात शेतकरी सभासद यांनी वज्रमुठ बांधली असून रोज वेगवेगळ्या भागात शेतकरी सभासद आक्रमक भूमिका घेत तीव्र आंदोलन करत आहेत. दरम्यान कारखान्याला हरित लवादानं नोटीस पाठवून कारखाना बंद करण्याचा आदेश दिल्याच्या निषेधार्थ बुधवारी कुंभारी इथं शेतकरी सभासदांनी तसंच कामगारांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळं वाहतूक विस्कळीत झाली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. दरम्यान कारखान्याला पाठवलेली नोटीस त्वरित मागे घेण्यात यावी अशी मागणी करत बोरामणी विमानतळ लवकरात लवकर सुरू करावं अशी भूमिका यावेळी आंदोलकांनी मांडली. या आंदोलनात कारखान्याचे उपाध्यक्ष सिद्धाराम चाकोते, संचालक दीपक आलुरे, विद्याधर मुलगे, लक्ष्मण झळके, आप्पासाहेब बिराजदार यांच्यासह कुंभारी परिसरातील शेतकरी सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते. दरम्यान साखर कारखाना कामगार युनियनचे राज्य उपाध्यक्ष अशोक बिराजदार यांनी शासन प्रशासनानं यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा यापुढील काळात अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी दिला. सरकारने एक नोटीस हरित लवादाने एक नोटीस काढली, कारखाना जागेवर बंद व्हायला पाहिजे. मला असं सांगायचं आहे सरकारला, प्रशासनाला, जर कारखाना बंद करून हजारो कामगारांच्या रोटीचा प्रश्न आणि 28,000 सभासदांचा घर उद्ध्वस्त करायचं काम हे सरकार करत आहे, त्यासाठी आपण विरोध करण्यासाठी ह्या रस्त्यावर उतरलेलो आहे. आज कामगार आणि सभासद कलेक्टर ऑफिस आणि कारखाना साईटवरती दोन्हीकडे चक्री उपोषण चालू आहे. गेल्या 5-6 दिवसापासून सरकारच्या विरोधात, प्रशासनाच्या विरोधात आपण रस्ता रोको आंदोलन हत्तूर गाव येथे मोठ्या प्रमाणात केलेलं आहे, त्यानंतर बोरामणी, त्यानंतर आता कुंभारीला करत आहोत. जे विमानतळाला लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रशासनाच्या हालात चालचाली होत नाहीत, तोपर्यंत हा लढा चालू राहणार आहे. जर ह्याच्यामध्ये सरकारने जर दीर्घांगाई केली तर हजारो कामगार जिथं असतील तिथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, आणि मी सरकारला इशारा दिलेला आहे. या प्रसंगी वळसंग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष खबरदारी घेण्यात आली होती.